वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. एक सुपर परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येते प्राची चव्हाण. नाचू किती कंबर लसकली. उठीत लागली जाता जाता जुडवी टचकली, बाई बाई जुडवी टचकली. हा नाचू किती कंबर लसकली. नाचू किती कंबर लसकली. जुडवी टचकली, बाई माझी जुडवी टचकली. नाचू किती कंबर लसकली. नाचू किती कंबर लसकली. उठीत लागली जाता जाता जुडवी टचकली, बाई माझी जुडवी टचकली. हा नाचू किती कंबर लसकली. नाचू किती कंबर लसकली. सॉलिड परफॉर्मन्स केलं ग तू. सॉलिड. थँक यू. काय मस्त कंबर लचकवली आहे तू. अशी ना? अशीच. सपनात पण अशीच लचकवली होती का? हो. काय सपना आला होता तुला? जेव्हा ऑडिशन देऊन आली ना रात्री झोपेतच असं स्वप्न आलं का एकापेक्षा एकचं ऑडिशन दिल्याबरोबर माझं सिलेक्शन झालंय. आणि दुसऱ्या दिवशी कॉल आला डायरेक्ट संध्याकाळी मला. तू इतकी मस्त आता कंबर लचकवलीस, तिकडे माझी कंबर दुखायला लागली. अशोक मामा, तुम्हाला याचा डान्स कसा वाटला? सुंदर, चांगला वाटला. लावणी गीत आहे हे, आणि त्याला जो अपेक्षित जो ठसका पाहिजे तो तुझ्याकडून चांगल्या रीतीने मिळाला, पुरेपूर मिळाला. गाणं मला आवडलं. थँक्यू. सचिन काका, तुम्हाला याचा परफॉर्मन्स कसा वाटला? खूपच छान. बारीक बारीक गोष्टी, डिटेलिंग जे पकडलं, अर्थात तुमच्या गुरुंनी तुम्हाला ते शिकवलेलं आहे. या परफॉर्मन्स मध्ये हे सादरीकरण पाहताना मला कधी कधी आशिष दिसत होता, कधी कधी अजिंक्यचे टिप्स दिसत होते, आणि मला कधी कधी असा भास होत होता की ही प्राची आहे की सुकन्या आहे.
कारण तोच फोकस आहे तुमच्यात, ते सर्वात महत्त्वाचं. तुमचं वय किती आहे? 12 चालू आहे. 12? पण इतकी मॅच्युरिटी तुमच्या डान्स मध्ये, परफॉर्मन्स मध्ये, इतका फोकस, क्या बात आहे. म्हणजे खूप खूप मनाला खूप बरं वाटलं असा परफॉर्मन्स बघून. थँक यू सर. किती स्टेप्स बद्दल सांगू ज्या चांगल्या होत्या? जोडवी खसकली, शेवटचं जे आलं, ती जी पायाची मुव्हमेंट होती ना, लाजवाब होती. कीप इट अप. आता तुमच्याकडनं वेगवेगळे फॉर्म्स पाहायच्यात, वेगवेगळे व्हेरिएशन्स पाहायच्यात, आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःला डिस्कवर करता येईल की तुमच्यामध्ये किती टॅलेंट आहेत. आम्ही तर पाहूच, आम्ही तर आनंद घेऊच, पण स्वतः डिस्कवर करणं फार महत्त्वाचं असतं. ऑल द बेस्ट यू. अशोक मामा, अशोक मामा, मार्क. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.